वाईफ माझी बायको, तिला शिकायचंय. आय डोंट थिंक दॅट्स पॉसिबल मिस्टर गोपाळ. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, नाशिककर स्वप्नील यूट्यूब चॅनलतर्फे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, परवा म्हणजे 14 फेब्रुवारीला जो पुलवामा जिल्ह्यामध्ये भ्याड आतंकी हल्ला झाला आणि ज्यात CRPFचे 44 जवान शहीद झाले, त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करून मी आपल्या यूट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ सुरू करत आहे. तर मित्रांनो, आपण आज आनंदी गोपाळ ह्या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू घेणार आहोत. आणि आनंदी गोपाळ हा जो चित्रपट सध्या सिनेमागृहात सुरू झालेला आहे, मराठी चित्रपट, तो पुन्हा एकदा आपल्याला 19व्या शतकातल्या जुन्या काळातल्या सामाजिक बदलांचा किंवा सामाजिक स्थितीचा एक चांगला अनुभव घेऊन आपल्या समोर आलेला आहे. आणि आज आपण ह्या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आनंदी गोपाळ आणि गोपाळ जोशी या दाम्पत्याबद्दलही जाणून घेणार आहोत. चित्रपट कसा आहे ते पण आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण एक छोटंसं काम करा, रेड बटन जे असतं व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं, जर आपण नवीन पहिल्यांदा या व्हिडिओवर आले असाल, या चॅनलवर आले असाल, तर सबस्क्राईबचं बटन जर रेड असेल तर ते प्रेस करून ब्लॅक करा. आणि त्यानंतर लगेच बेल आयकॉनचं एक चिन्ह येईल, ते दाबा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर आमचे नोटिफिकेशन्स नवीन व्हिडिओचे मिळत राहतील. व्हिडिओच्या सर्वात खाली कमेंट बॉक्स असतो, तिथे कमेंट करा आणि लाईकचं बटनसुद्धा जरूर दाबा. तर चला मित्रांनो, सुरू करूया आनंदी गोपाळ ह्या मराठी चित्रपटाचा फिल्म रिव्ह्यू. मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल की 19व्या शतकामध्ये किती कर्मठ वातावरण होतं मराठी समाजात आणि महाराष्ट्रात. 19व्या शतकामध्ये स्त्रियांना खास करून स्वतःच्या मर्जीने किंवा घरच्यांच्या परवानगीशिवाय उंबरठासुद्धा ओलांडता येत नव्हता, इतकं चाचक वातावरण होतं. आणि अशावेळी अशा ह्या समाजामध्ये 19व्या शतकामध्ये आनंदी गोपाळ ह्या फक्त 18 ते 20 वर्षाच्या महिलेने साता समुद्रापार जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतलं, अमेरिकेत जाऊन, आणि 4 वर्ष तिथे काढली वैद्यकीय शिक्षण घेतलं, ते पण वेगळ्या भाषेत, इंग्रजी भाषेत. आणि 4 वर्षांचं हे वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या पुन्हा हिंदुस्थानात परतल्या. ही खरंच एक अचंबित करणारी गोष्ट त्या काळात होती. आणि ह्या सर्वांच्या पाठीशी होते त्यांचे पती गोपाळ जोशी. गोपाळ जोशी हे तसे स्वभावाने अतिशय विक्षिप्त माणूस, पण आपल्या पत्नीने काहीतरी शिकावं, समाजाला उपयोगी येईल असं काहीतरी शिक्षण घ्यावं, खास करून महिलांच्या आरोग्यासंदर्भात, या गोष्टीची तळमळ त्यांना होती. आणि त्याचमुळे ते खंबीरपणे आनंदीबाईंना त्यांनी स्वतःही शिकवलं. त्यानंतर मिशनरी कॉलेजमध्ये, इंग्रजी मिशनरी कॉलेजमध्ये त्यांना शिक्षणासाठी पाठवलं, इंग्रजीचे धडे गिरवण्यासाठी पाठवलं. आणि तेवढंच केलं नाही, तिथेच थांबले नाही, तर त्यांनी आनंदीबाईंना साता समुद्रापार एकटीला अमेरिकेत पाठवून वैद्यकीय शिक्षण घ्यायला प्रवृत्त केलं. तर चला मित्रांनो, ह्या चित्रपटाविषयी आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, 1970 या सालामध्ये श्री ज जोशी यांनी आनंदी गोपाळ ही एक उत्तम कादंबरी लिहिली होती. मित्रांनो, ही कादंबरी होती ना, ही काही काल्पनिक कादंबरी नव्हती, ही सत्य घटनेवर आधारित अशी कादंबरी होती. आणि ह्या कादंबरीचाच रेफरन्स घेऊन आनंदी गोपाळ हा समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आज मराठी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेला आहे, मल्टिप्लेक्समध्ये रिलीज झालेला आहे. तर मित्रांनो, आनंदी गोपाळ ह्या 4 वर्षाचं वैद्यकीय शिक्षण घेऊन जेव्हा भारतात परत आल्या, तर तो फक्त महाराष्ट्राचाच नाही तर भारताचा सुद्धा एक सुवर्ण क्षण होता, सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा क्षण. आणि या क्षणासाठी
जोशी या दाम्पत्याने आनंदीबाई आणि गोपाळ या जोशी दाम्पत्याने ज्या काही हाल अपेष्टा ज्या काही समाजाच्या जो काही समाजाचा त्रास सहन केला तो केवळ कल्पना करणेसुद्धा अशक्य ह्या काळात 21व्या शतकामध्ये त्याची कल्पना करणंसुद्धा अशक्य इतका तो कर्मठ काळ होता. अक्षरशः ह्या दाम्पत्याने स्वतःच्या आयुष्याचा होम केला होता हे कार्य पूर्ण करण्यासाठी. तो मित्रांनो आज अमेरिकेला जाणं खूप सोपं आहे, काही तासात माणूस जाऊन परत येऊ शकतो, परंतु त्याकाळी जाण्यासाठी सुद्धा महिनून महिने बोटीवर राहावं लागायचं आणि येण्यासाठी सुद्धा. आणि ह्या गोष्टी अतिशय अवघड होत्या कारण इथलं वातावरण तिथलं वातावरण प्रचंड तफावत भाषेची अडचण आणि त्याचबरोबर ज्या काही सामाजिक बदल करून घ्यावे लागतात स्वतः ते सुद्धा ॲक्सेप्ट करणं हे 21व्या शतकात आपल्याला त्याचं महत्त्व नाही कळू शकत, परंतु 19व्या शतकामध्ये हे किती अवघड काम होतं हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. तर मित्रांनो आनंदी गोपाळ ह्या दाम्पत्याचा जो परिस्थितीशी आणि समाजाशी चाललेला झगडा होता तो केवळ आणि केवळ हा आनंदी गोपाळ चित्रपट पाहिल्यानंतरच आपल्याला कळू शकतो. मित्रांनो प्रसिद्ध लेखक श्री ज जोशी यांची आनंदी गोपाळ ही कादंबरी 1970 साली प्रकाशित झाली आणि प्रकाशित झाल्यानंतर ती प्रसिद्धही झाली, लोकांना ती आवडलीही. आणि ह्याच कादंबरीवरचा हा ओघवता चित्रपट आपल्याला नक्कीच प्रेरणादायक ठरेल, एक मोटिवेशन घेऊन येतो आपल्या आयुष्य. मित्रांनो ही कादंबरी ज्या ज्या लोकांनी वाचली असेल आनंदी गोपाळ नावाची त्यांनी त्या ओघवत्या शैलीच्या कादंबरीला नक्कीच दाद दिली असेल आणि ह्याच कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे. मित्रांनो सुधारणावादी गोपाळ जोशी परंतु त्याचप्रमाणे स्वभावाने विक्षिप्त असलेल्या जोशींनी आपल्या पत्नीला म्हणजेच आनंदीबाईंना शिकवण्याचा जो ध्यास घेतला होता तो केवळ ह्या कादंबरीत चं वाचन ज्यांनी केलं आहे त्यांनाच आजपर्यंत माहिती होतात, परंतु आता तो चित्रपटाच्या रूपाने सर्वांसाठी खुला झालेला आहे. पण मित्रांनो कादंबरीतली ही दोन पात्र म्हणजे काही आभासी प्रतिमा किंवा कॅरेक्टर्स नव्हती, ही 19व्या शतकातल्या उत्तरार्धात घडून गेलेले खरेखुरे व्यक्तिमत्व होते आणि यांच्यावर चित्रपट काढणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती. मित्रांनो आपण 21व्या शतकामध्ये ह्या गोष्टीची कल्पनासुद्धा करू शकत नाही की नवऱ्याला न विचारता उंबरठा ओलांडणाऱ्या स्त्रीचं कर्मठ समाजाने अक्षरशः महापाप ठरवलेलं होतं आणि अशा काळामध्ये सनातनी प्रवृत्तींच्या विरुद्ध जाऊन त्यांच्याशी सामाजिक लढा देणं हे केवळ आणि केवळ खूप अशक्य होतं. मित्रांनो ह्या काळामध्ये सनातनी प्रवृत्तींविरुद्ध ह्या जोशी दाम्पत्याला खूप जोरदार असा लढा द्यावा लागला होता. हा समाज बाईनं शिकणं तर सोडाच घराबाहेर बाईनं आपल्या पतीसमवेत सुद्धा फिरायला जाणं हे धर्म बुडवणे इतकं जहाल मानत होता. पण मित्रांनो हे सगळं गोपाळराव जोशी ह्या माणसाने आपल्या बायकोसाठी केलं आणि नुसता तिला घराचा उंबरठाच नाही तर देशाचा उंबरठासुद्धा ओलांडायला भाग पाड यासाठी त्यांनी तिला आधी स्वतः शिकवलं आणि त्यानंतर अमेरिकेला पाठवलं, पण ते पण स्वतः एकटीलाच पाठवलं. मित्रांनो 19व्या शतकातल्या उत्तरार्धाचा हा काळाचा जो छोटासा तुकडा होता हा समीर विद्वंस या दिग्दर्शकाने अक्षरशः उजळून काढलेला आहे. मित्रांनो हा सिनेमा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत आपणही ह्या दोन कॅरेक्टर्सचे आनंदी आणि गोपाळराव जोशी यांचे सहप्रवासी म्हणून ह्या सिनेमाचा एक प्रवास सुरू करतो तो संपेपर्यंत. आणि ह्या आणि हे जे यश आहे हे दिग्दर्शक संवाद लेखक आणि पटकथाकार ह्या तिघांचं यश आहे. मित्रांनो असे जे जुन्या काळातले चित्रपट असतात यांच्यासाठी त्या 19व्या शतकातला जो सेट उभारावा लागतो किंवा जो काही काळ जिवंत करावा लागतो तो केवळ एका अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनेच उभा करता येतो. आणि ह्या चित्रपटामध्ये जे काही 19व्या शतकातलं वातावरण निर्मिती केलेली आहे ती केवळ आणि केवळ दिग्दर्शक आणि त्याच्या टीमचं जे काही मेहनत असेल ती दिसते यात आणि त्या मेहनतीला दाद दिलीच पाहिजे, कारण
19व्या शतकाची वातावरण निर्मिती करणं ही खूप मोठी जबाबदारी ह्या दिग्दर्शक समीर विद्वंस आणि त्याच्या टीमवर होती. ती त्यांनी अतिशय चपखलपणे या चित्रपटामध्ये आपली कामगिरी बजावलेली आहे असं दिसतं. आणि या गोष्टीचा विशेष उल्लेख मी यासाठी करतो आहे की त्या काळचं सांस्कृतिक आणि सामाजिक जे काही वातावरण होतं ते चित्रपटात अगदी नेमकेपणाने उतरलेलं आहे. मित्रांनो, आनंदी गोपाळ हा काही चरित्रपट किंवा डॉक्युमेंटरी नाही, त्यामुळे हवं तिथे त्या दिग्दर्शकाने थोडं सिनेमॅटिक लिबर्टी किंवा दिग्दर्शनाचं स्वातंत्र्यसुद्धा घेतलेलं आहे आणि एक मनोरंजन चा सुद्धा एक पैलू यात जोडलेला आहे जो ज्याला आपण कमर्शियल अँगल म्हणतो. मित्रांनो, यामध्ये जो गोपाळराव जोशींची जी मुख्य भूमिका आहे ती केली आहे ललित प्रभाकर या अभिनेत्याने आणि त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. त्याचबरोबर छोटी आनंदीबाई यांची जी भूमिका होती ती अंकिता गोस्वामी ह्या छोट्या मुलीने केलेली आहे. तर मोठ्या आनंदीबाईंची जी भूमिका होती भाग्यश्री मिलिंद ह्या नवीन अभिनेत्रीने केलेली आहे आणि तिनेसुद्धा आनंदीबाईंचं जे चरित्र होतं ते अक्षरशः जिवंत केलेलं आहे आपल्या अभिनयाने, अभिनय कौशल्याने. मित्रांनो, गरज म्हणून घातलेली गाणीसुद्धा यामध्ये या चित्रपटामध्ये अगदी अतिशय चपखलपणे मिक्सअप झालेली आहेत आणि कुठेही ती आपला रसभंग करत नाहीत. हा सिनेमाला दिलेली गतिमान ट्रीटमेंट, त्याचप्रमाणे पार्श्वसंगीत म्हणजेच बॅकग्राऊंड म्युझिक आणि प्रसंगांची रचलेली योग्य मांडणी यांची यामुळे सिनेमा उत्तरोत्तर आपल्या काळजावर ठसत जातो आणि आपल्यासारख्या प्रेक्षकांची एक पकड घेतो हा सिनेमा. मित्रांनो, छायाचित्रणाच्या तांत्रिक बाजूसुद्धा अतिशय मजबूत असल्यामुळे तीसुद्धा एक ह्या चित्रपटामध्ये त्याचासुद्धा एक प्लस पॉईंट आहे हा चित्रपट इंटरेस्टिंग होण्यामध्ये. मित्रांनो, विक्षिप्त आणि तिरपागड्या अशा गोपाळराव जोशी यांच्या स्वभावाची मांडणी ललित प्रभाकर या अभिनेत्याने अतिशय उत्तमपणे केली आहे. मित्रांनो, ललित प्रभाकर हा आपल्याला चिरंजीव व्हर्सेस ची चौका ह्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत बघताना मजा आली होती, तोच आता गोपाळराव जोशी म्हणून अतिशय उत्तम काम करत आहे पुन्हा एक. आणि गोपाळराव यांना आणि ललित प्रभाकरला आनंदीबाई म्हणजेच भाग्यश्री मिलिंद हिनेसुद्धा उत्तम साथ दिलेली आहे. परंतु विशेष उल्लेख जो करावा लागेल तो म्हणजे गोपाळराव जोशी यांची जी पहिली मृत पत्नी होती तिचे जे काही छोटे सीन्स आहेत त्यामध्ये एका अभिनेत्रीने जे काही काम केलं आहे ते अगदी लक्षात राहणारं काम आहे. ही भूमिका म्हणजेच गोपाळराव जोशींची पहिली पत्नी गीतांजली कुलकर्णी यांनी अतिशय उत्तमपणे साकारलेली आहे. मित्रांनो, गीतांजलीला यात फार मोठी भूमिका नसतानाही ती अतिशय ठसठशीतपणे आपल्या समोर ती इतकी चांगली झाली आहे की गीतांजली ज्या ज्या फ्रेममध्ये आपल्याला दिसते ती फ्रेम आणि फ्रेम आपल्याला लक्षात राहते. साहित्यकृती आणि चित्रपट यामध्ये समतोल राखणं हे खूप कठीण काम आहे, पण ह्या स्पेशली ह्या आनंदी गोपाळ चित्रपटामध्ये ते राखलं गेलं आहे. आणि आम्ही असं सर्वांना सांगू इच्छितो की आनंदी गोपाळ हा बघण्यासारखा चित्रपट आहे, आपण तो मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये जाऊन नक्की बघावा. नाशिक स्वप्नील यूट्यूब चॅनलतर्फे 5 पैकी 4 स्टार ह्या चित्रपटाला देण्यात येत आहे आणि सिफारिश करण्यात येत आहे की आपण नक्की हा चित्रपट बघावा, आनंदी गोपाळ. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट तर नक्कीच करा. त्याचबरोबर पुढे कोणते विषय घेऊन येऊ शकतो आम्ही आपल्यासाठी याबद्दल एक कमेंट करू शकता आपण. मी आपला निरोप घेतो, पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटूया. नमस्कार.